तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रईस भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। युवा परिवर्तन ग्रामीण का पैनल बन गया ऊंचा, युवा परिवर्तन ग्रामीण का पैनल से रईस भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संत परंपरेतील महान संत संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, याजासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा। आणि आता प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आता आहे नांदगाव येथे आणि नांदगाव मध्ये आपल्यासोबत आहेत युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे लोक आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आज त्यांची रॅली आहे, लोकांमध्ये उत्साह दिसतोय आणि आपल्यासोबत सर्वजण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर काय सांगाल, एवढी मोठी आता रॅली तर तुम्ही काढली, पण विकासाच्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? विकास हा 10 वर्षापासून फार मंद गतीनं चालत आहे, तर या गतीला, या मंद गतीला गतीत वाढवायचं आहे। ते काम कोण करणार आहे मग विकासाला गती देण्याचं? हे युवा परिवर्तन पॅनल करणार आहे। ह्याचं हे ग्राम विकास 100% होणार। 10 वर्ष गेल्या 10 वर्षामध्ये भरपूर भ्रष्टाचार झाला। बरं, आता या पॅनलचे पॅनल प्रमुख या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, सरांकडून जाणून घेऊ। सर आपण पॅनल प्रमुख आहात, काय सांगाल गावाच्या विकासाबद्दल काय सांगाल? शेत रस्ते आहेत, लाईटची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, याबद्दल काय सांगाल? रस्त्याबद्दल बोलायचं झालं तर शासनाचा जो येणारा बजेट आहे, व्यवस्थितरित्या शासनाच्या आराखड्याप्रमाणे भ्रष्टाचार न करता कामं होतील। आणि आमच्या गावामध्ये वैयक्तिक लाभ, कुणाला घरकुल असेल, कुणाला शेततळे असतील, कुणाला विहिरी असतील, ह्याच्यासाठी मागील सत्ताधाऱ्याने ठराव दिलेला नाही। इव्हन आमच्या मुस्लिम समाजाचं कब्रस्तानचा प्रश्न होता, जागा तिथंच वक्फ बोर्डाची होती, ते जागा घ्यायची होती, त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला ठराव दिलेला नाही। कायम आडकाठी, देणारच नाही, देणारच नाही, काय करणार माझं, अशी भाषा वापरलेली आहे। तर असे विविध समाजाचे प्रश्न आहेत, दलित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न आहे, ते जागा काढून द्या, ते जागा काढून द्या, ते सुद्धा द्यायची त्यांची तयारी नाही। आमचं असं म्हणणं आहे की बाबा, दलित समाजाला सुद्धा स्मशानभूमीची जागा भेटली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही विचार करा म्हणून आम्ही भरपूर वेळेस विनंती केली, त्याकडे पण त्यांनी सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे। तर आम्ही ते सुद्धा काम प्रामुख्यानं करणार, त्याला प्राधान्यक्रम देणार आम्ही त्या कामाला। आणि लोकांचे घरकुलचे प्रश्न खूप प्रलंबित आहेत, आम्ही पहिल्या सुरू घरकुलसाठीच झटणार आणि लोकांना वैयक्तिक लाभ कसा भेटल ते बघणार। आणि पाण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना आणि अटल भूजल योजना ह्या गोष्टीवर जे आहे ते लक्ष देऊन 24 तास पाणी गावाला कसं उपलब्ध होईल हे बघणार। आणि भ्रष्टाचार जे झालेला आहे, भ्रष्टाचार विरहित कारभार करणार। आतापर्यंत खूप भ्रष्टाचार झालेला आहे। हां, आणि प्रत्येक 60 वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकाला निराधाराची पगार कसं भेटल त्याच्यावर आम्ही प्रयत्न करणार। बरं, आपल्यासोबत सरपंच पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। गेले अनेक वर्ष झालं, 10 वर्ष झालं या सत्ताधाऱ्यांनी स्वतःचाच विकास केलेला आहे, गावचा विकास कुठलाही झालेला नाही आहे। त्याच्यामध्ये पगारीचा विषय असेल किंवा निराधार लोकांचा विधवाचा विषय, कुठला पगारीचा कुठलाही विषय झालेला नाही याच्यामध्ये। दुसरा विषय घरकुलाचा, 10 वर्षामध्ये कुणालाही घरकुल मिळालेलं नाही। लाभार्थ्याला कुठलेही शौचालयाचे पैसे भेटलेले, कुणालाही वैयक्तिक शौचालयाचे पैसे भेटलेले सुद्धा या सरपंचांनी स्वतः पैसे डुप्लिकेट अंगठे करून त्यांनी स्वतः पैसे उचललेले आहेत। आणि युवकांसाठी जे व्यायामशाळा, जिमचा विषय असेल, असे कुठलंही मैदान असेल, कुठलंही स्मारकाचा विषय असेल, ह्यांच्या जाहीरनाम्यात हे विषय होते, कुठलंही याच्यामध्ये काम झालेलं नाही। की अशाच ही सगळ्या गोष्टीचे काम, ही कामं घेऊन मी या रिंगणामध्ये उतरलेलं आहे। लोकांची सेवा माझ्या हातानं घडो, लोकांनी मला संधी द्यावं, संधीचं सोनं करून त्यांचे कामं करेन, एवढाच मी शब्द देतो या ठिकाणी। बरं, या ठिकाणी यांनी जाहीरनामाही प्रकाशित केला आहे आणि जाहीरनाम्याबरोबर मागच्या टर्ममध्ये जे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांनी कशाप्रकारे गावामध्ये भ्रष्टाचार केला याबद्दल सुद्धा त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, काकू काय सांगाल या सगळ्या प्रकरणाबद्दल? मी सौ माया आनंद पाटील, सरपंच पदाचे उमेदवार। आता गेल्या 10 वर्षामध्ये काहीच विकास झालेला नाही गावाचा। कडे कोपरे नाल्या जसेच तसे पडलेले आहेत। आता मी गाव पूर्ण फिरून बघितलेलं आहे आणि ते आम्हाला पुढे विकास करायचा आहे। परत संडास बाथरूम म्हणा, घरकुल म्हणा, त्याचे पैसे भेटलेले नाहीत 5 वर्षामध्ये। आणि 5 वर्षामध्ये कसलीही ग्रामसभा गावामध्ये घेतलेली नाही। त्यासाठी आम्ही पुढं पाण्याची सोय म्हणा, भरपूर प्रश्न सोडून
पुढचे गावाचा गटाचा काय विषय विकास करू बचत बचत गट काहीच काम दिले नाही काम पाहिजे गोर गरिबांना मशीन आले हां पाण्याची व्यवस्था कशी आहे पाण्याची व्यवस्था सध्या 8-8, 15-15 दिवस पाणी भेटत नाही तर आम्ही पुढे पाणी 4 दिवसाला सोडू अशी नळ योजना व्यवस्था टाक्या हां काहीच अडचण पडणार नाही लाईटची पण व्यवस्था वेळोवेळी करू कुठे नाही कुठे आमच्या गल्लीत सगळं अंधार आम्हाला लाईट भी नाही रोड नाही काय नाही हां कुर्ला लेतो आम्हाला संडास बाथरूम झाले का 10 वर्ष झाले काहीच विकास नाही गावाचा आलेले पैसे पूर्ण विकसे खड्डे इतका वरिष्ठ आम्हाला वागता येत नाही काही नाही वचन म्हणजे हे केले त्याच्यामध्ये काम सीसीटीव्हीचे गाव काहीच नाहीत ते कामे काही येऊन बघा तुम्ही सारे रोड कसे आहेत आमच्या दारामध्ये गल्ली बोळा आणि आमच्या बघा येऊन फोटो काढून घ्यायचा पंप लाईट आमच्या इकडे नाही तो उजेड नाही सगळे आमदार आमच्या दारात रोड आमचा नाही केलेला सांगून सांगून कटाळा आला त्यांना करा करा म्हणतो करा आधी खंडून दिली आहे कमरे एवढा पाणी घाण साचले आता तिथं नुसते मच्छर झालेत आम्हाला रात्र दिवस बरं काय रस्त्याचं पाणीचं लेस बिकट प्रश्न आहे लाईटचा प्रश्न सुनीता बब्रॉन पाटील बोलते मी आमच्या बाथरूम नाही काही नाही पुरी आलं की हे आलं की त्रास व्हायला हिवायला शेताला जायला वाट नाही काही नाही पाण्याचा त्रास पुन्हा गोष्टीचा पैसे भेटले नाहीत 2-3 वर्ष झालं बाथरूमचा पूर्व आला त्रास आम्ही कुठं बसायचं गरम शोकपुरी बिल बसायचं का सांगा ही आमची सगळी व्यवस्था करून केली पाहिजे आणि रोहित पाटील आज निवडून आले पाहिजेत हां ही आमची इच्छा आहे जे काही नाही झालंच पाहिजे झालंच पाहिजे तर या ठिकाणी आता जे युवा परिवर्तन विकास ग्राम विकास पॅनल आहे तू काय वाटतं तुम्हाला विकास करेल मी सर्वात आधी महाराष्ट्र जीवन या चॅनलचं अभिनंदन करतो की त्यांनी मोठ्या धाडसीनं हिमतीनं या ठिकाणी येऊन जनतेमध्ये येऊन जनतेचा कौल काय हे पाहण्यासाठी या ठिकाणी प्रत्यक्ष जे आहे ते मी सर्वात आधी टाळ्यांच्या गजरात या महाराष्ट्र जीवन चॅनलचं स्वागत करतो आणि महत्त्वाची गोष्ट निर्भीडपणे तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत विकास व्हायला पाहिजे माणुसकीची रीत आहे फक्त रोहित या नावानं नांदगाव परिसरामध्ये दणाणून गेलेलं आहे निश्चित आम्हाला विश्वास आहे की 101% नांदगावचा विकास रोहितच्या शिवाय दुसरं कोणीही करू शकणार नाही म्हणून मी माझे या ठिकाणी 2 शब्द सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गावकऱ्यांमध्ये उत्साह आहे आणि याबरोबरच गावकऱ्यांनी आपल्या माध्यमाचं सुद्धा महाराष्ट्र जीवन न्यूजचं सुद्धा या ठिकाणी आभार मानले आहेत शेवटी माध्यम म्हणून निष्पक्ष माध्यम म्हणून तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि लोकांच्या विकासासंदर्भामध्ये काय समस्या आहेत हे जाणून घेतलं पाहिजे हे एक पत्रकार म्हणून आमचं कर्तव्यच ठरतं नांदगावमध्ये येणाऱ्या काळामध्ये कोण निवडून येईल आणि नांदगावचा रोखलेला विकास हे भविष्यात होतील की नाही हा महत्त्वाचा आणि पाहण्यासारखा प्रश्न आहे विक्रांत शंके कॅमेरा पर्सन अजित सर महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी नांदगाव